रामकृष्ण हरी दिव्यांगाची दिव्य शक्ती यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे <coughs> शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवस झालं आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ नाही भाजीपाला चालू आहे सर्व गोष्टीचं काम चालू आहे तेल घाणं चालू आहे आयुर्वेदिकचं पण पन चालू आहे पण शेतीमध्ये काम करायला माणसं अपुरी असल्यामुळं जरा यंदा यूट्यूबचे व्हिडिओ आपल्यावाले शेतीतले पडले नाहीत त्यामुळं थोडी दिलगरी व्यक्त करतो सर्व माझ्या यूट्यूबर जे माझे फॉलोअर त्यांची शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओवर येण्याचं कारण असं आहे की यंदा बीड जिल्ह्यामध्ये भरपूर असा दुष्काळ आहे कारण की ज्या हिवाळ्यातल्या पेरण्या होणार होत्या त्या होणार नाही आहेत गहू होणार नाही भयमग होणार नाही कारण की पाऊस नसल्यामुळं बोरला वगैरे पाणी नाही आणि आतासुद्धा परिस्थिती थोडी बिकट आहे पाणी बोरचे फार कमी झालेले आहेत बरं तर बरं भाजीपाला बरं मुश्किलनी भाजीपाल्याचं आम्ही थोडंसं निवेदन करीत आहोत आता व्हि व्हिडिओ मोठं न करता आज महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे की गव्हाची पेरणीची वेळ आणि नक्षत्र ह्या गोष्टीवर आपण थोडं बोलणार आहेत आणि चर्चा करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे निर्णय थोडासा जरी चुकला तर आपलं आक सीजन वाहायला जातं तर मी असा प्रयत्न करतो आहे की त्यांना नक्षत्राची साथ घालून नैसर्गिक शेतीमध्ये नक्षत्राची चांगली साथ घालून जोड घालून त्यांना चांगलं उत्पन्न काढून देण्याचा मी प्रयत्न करतो तर स्वाती नक्षत्राचा आज जे की चोवीस तारीख आहे आज चोवीस दहा दोन हजार तेवीस आज सहा वाजल्यापासून पुढं स्वाती नक्षत्रातला सुरुवात होणार आहे सहा वाजून अठ्ठावीस मिनिटाला स्वाती नक्षत्र चालू व्हायला लागले सुरुवात व्हायला लागली तर पेरणीसाठी आपल्याला पुढील तारका मी सांगणार आहे तर भरपूर तारका असल्यामुळं थोडं मी बघून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की तारीख चुकायला नाही पाहिजे त्या तारकामध्ये तुम्हाला आपल्या गव्हाची हरभऱ्याची पेरणी करणं गरजेचे जवस असल मोहरी असल तर ह्या पेरण्या ह्या नक्षत्राच्या टायमिंगमध्ये केल्यानंतर आपलं उत्पन्न चांगल्या दृष्टीने वाढू शकतं हे हो मी अनुभवलेलं आहे आणि माझा अनुभवच मी तुमच्यापुढं दोन वर्ष झालं चांगलं शेअर करीत आहे नक्षत्राची आणि आमुष पौर्णिमाची फवारणीची वेळ का साधायला पाहिजे हे वारंवार मी शेतकऱ्याला सांगत असतो शेतकरी मित्रांनो तर आज चोवीस तारीख आहे चोवीस चोवीस दहा दोन हजार तेवीस सहा वाजून अठ्ठावीस मिनिटाला स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश चालू व्हायला लागला आहे तर स्वाती नक्षत्राच्या टायमिंगमध्ये ज्या वेळेस काही शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांना एकरी चौदा क्विंटल बन्सी गावाचं देशी गावरान गव्हाचं आवरेज आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर बरेचसे शेतकऱ्याच्या व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत बरेचसे शेतकऱ्याचं यूट्यूबवर बी व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही ते बघू शकता शेतकरी मित्रांनो दुसरी तारीख आहे सव्वीस सव्वीस तारखेला आठ पंचेचाळीसपर्यंत आठ पंचेचाळीसपर्यंत तुम्ही स्वाती नक्षत्राला सुरुवात होणार आहे तिथून पुढं तुम्ही दिवसभर करू शकता पेरणी काही अडचण नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेला तुम्ही दिवसभर पेरणी करू शकता अठ्ठावीस तारखेला तुम्ही दिवसभर पेरणी करू शकता एकतीस तारखेला तुम्ही दिवसभर पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो एक तारखेला सुद्धा तुम्ही दिवसभर पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो एक तारखेला करा चार तारखेला तुम्ही तीन आठ सव्वीस म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी जे तीन ता तीनचा टायमिंग आहे तीनपासून आठ आठ वाजून सव्वीस मिनटापर्यंत आपल्याला तर आठ सव्वीस ते दहापर्यंत संध्याकाळी तोपर्यंत टाईम आहे पुन्हा आपल्याला सात तारखेला सकाळी पाच सायंकाळी सॉरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला टायमिंग आहे सात तारखेला नंतर आपल्याला नऊ तारखेला दिवसभर टायमिंग आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला अकरा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस लक्षात राहून द्या अकरा बारा चौदा सोळा अठरा वीस ह्या तारखाला आपल्याला दिवसभर पेरणी करू शकतो ह्यावेळेस स्वाती नक्षत्रामध्ये भरपूर साऱ्या तारखा पेरणीच्या योग्य अशा पंचांगामधून दिसून आलेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो एवढ्या तारकामध्ये तुम्ही पेरणी जर साधली तुमची पेरणी जर केली आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर परिश्रम केले आपल्या गावाला भरपूर सारं जे लागणारे प्रोडक्ट आहेत म्हणजे जे आपलं स्वर्णखत जे बनवतो आपण जे आ, माती कल्चरपासून जे बनवलेलं शेणापासून ते खत आहे जे शेणाला गोमूत्राची गोखुर्पा अमृतची भावना देऊन जे तर आपण शेणापासून बनवतो ते खत एकरी एक पाचशे ते सहाशे किलो आपल्याला टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो सहा क्विंटल ते पाच क्विंटलापर्यंत आपल्याला एक करी हे खतं टाकायचे आहेत स्वर्ण खताची मी माहिती बऱ्याच वेळेस लिखित स्वरूपात दिलेली व्हिडिओ मी तुम्हाला सांगू शकलो नाही तर मी आता पुढील पूर्ण सामुग्री माझ्या जवळ प्रॅक्टिकल असताना मी तुम्हाला तो, तो व्हिडिओ टाकेल तर थेरी स्वरूपात जर कोणाला आस पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा किंवा मला कॉल करू शकता माझा नंबर भरपूर व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे ह्या अशा स्वाती नक्षत्राच्या तारखात तर स्वाती नक्षत्रामध्येच का पेरणी करायची ह्या गोष्टीवर मी तुम्हाला मूळ मुद्दा सांगतो तर आपले पूर्वज काय करीत होते हे आपण अभ्यासलं पाहिजे आपले पूर्वज काय करायचे नक्षत्राची दिशा दशा ह्याचा सर्वांचा अभ्यास करून पूर्वज करायचे आणि मुठभर जेवारी फेकली तर त्यांना मनाने एवारा असायचा दोन मन तीन मन चार मन दहा मन वीस मन अशा जेवाऱ्या व्हायच्या असे गहू व्हायचे वंशी गहू शिपून द्यायचे जेवारीसारखा नक्षत्राची पूर्ण दिशा बघून फेकून द्यायचे आणि एका पाण्यावर येणारा गहू म्हणजे बंशी गहू असायचा तर तो सुद्धा दहा दहा मनापर्यंत शेतकऱ्याला होत होता तर स्वाती नक्षत्रामध्ये आपले पूर्वजाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण अभ्यासही अभ्यासायला आभ, पाहिजे आणि त्यांचं आपण अनुकरण करून स्वाती नक्षत्राचा अभ्यास करून अनुकरण करून त्या टायमिंगमध्ये पेरणी करावा त्या टायमिंगमध्ये पेरणी केल्याच्यानंतर ग्रहाची आणि आपल्या ग्रहाची दशा आणि दिशा बिघडत नाही जो समोन असतो तो दोघाचा घडून येतो आणि तो घडून आलेला परिणाम आपल्या पिकावर चांगल्या प प्रतीने दिसून यायला आपल्याला लागतो तर घणेश अमृत हे झालं आपला टाकण्याचा उद्देश झाला जो पूर्व मशागत आहे त्या टायमिंगला बीच प्रक्रिया केल्याशिवाय के कंचीही पेरणी करू नका भरपूर साऱ्या तार ता, तारखा आहेत आठ दहा दिवसाच्या तारखात मी तुम्हाला डिस्कशन वरी बॉक्सावर किंवा स्क्रीनवर तुम्हाला त्या तारखा दिसणार पण आहेत मी ते तुम्हाला सविस्तर लिहून टाकणार आहे त्या तारखा गडबड गाई गोंधळ करू नका भरपूर टाईम आहे आज आणि आतापासूनच सुरुवात करावी असं काही नाही भरपूर साऱ्या तारक आहेत जीवामृत असू द्या तयार गोकुरपा अमृत आपल्याकडे तयार असू द्या शक्य झाल्यास जे आपण खतं सांगितले वेगवेगळे खत असल स्वर्ण खत असल घन असल अमृत खत असल हे खत खतं टाकल्याच्या शक्य असल्यास तुम्ही जीवामृताची जी काळी फवारणी काळ्या रानामध्ये करू शकता पेरायच्या अगोदर जर जीवामृताची पेरणी केली तर खूप चांगले रिझल्ट येतील तुम्हाला बीज अमृत शंभर टक्के करूनच तुम्ही बीज संस्कार करूनच गव्हाची पेरणी करा गव्हामध्ये तुम्ही उंदरं लागू नये म्हणून मेथी टाकू शकता त्याच्यामध्ये सर एक किलो जर गहू असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅमपर्यंत मेथी टाकू शकता एक एकरसाठी सांगायला मी तर एकरी पेरीत असाल तर तुम्हाला तीस किलो गहू लागतं आहे तीस किलो गव्हाच्या बियाण्यासाठी टिपणीने पेरायचा असाल तर तीस किलो मिनिमम बियाणं लागतं तर एक किलो मेथी टाका एक किलो धने टाका हे दोन्हीचं मिश्रण करून तुम्ही गहू पेरून द्या एक एकरमध्ये तुम्हाला पेरायचं आहे एक किलो मेथी आणि एक किलो धने काय होईल धन्याच्या वासाने आ, काय होईल उंदरं येणार नाहीत गावरान धने घ्या त्याने त्या ते वासाने उंदरं जास्त लागणार नाहीत आणि मेथी टाकल्याच्या नंतर मेथीच्या शेंगा लागल्यानंतर खाल्ल्यावर मेथीचे दाणे कडू लागतात तर कडू लागल्याच्या नंतर उंदराची दिशा भूल होईल त्यामुळे उंदरं लागणार नाहीत आणि दुसरी गोष्ट धनियामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं मेथीमध्ये बी चांगले घटक असतात आणि सजीवनशास्त्राचं काम करते मेथीसुद्धा आणि मधात मधात थोड्या प्रमाणामध्ये तीस किलो बियाण्यामध्ये एक दोनशे ग्राम तुम्ही महुरी टाकली तर खूप छान त्याने मधमाशा जास्त येतील आणि परेगीकरणाचं काम आपलं होईल अशा पद्धतीने तुम्ही गव्हाची पेरणी करू शकता दुसरी गोष्ट पेरत असताना एक पाटा गव्हाचा झाल्याच्या नंतर एक पाटा ह्या मिश्र पिकाचा घालू शकता हे मिक्स केल्याच्यानंतर जरा काढताना थोडी अडचण होऊ शकते त्यामुळं एक पाटा तुम्ही गव्हाचा गेल्यानंतर एक तास तुम्ही मोहरी आपलं जवस आपलं मेथी आणि धणे हे चार पिकाचं कॉम्बिनेशन करून पूर्ण एक तास पेरलं तर खूप छा छान असे पाटे घालू शकता जसे की आपले पूर्व जेवारीमध्ये करडीचे पाटे घालायचे ह्याच्यामध्ये करडी पण मिसळली तरी चालेल काही अडचण नाही करडीला काटे असतात त्यामुळं डुकर पण कडीने तर बहुतेक तुम्ही कडीने पूर्ण कंपाऊंडला कडीचं जर पूर्ण कंपाऊंड जर मारलं तुम्ही गव्हाला तो अति छान त्याला भरपूर काटे असल्यामुळं येतानाच एंट्रीला थोडं काटेरी वनस्पती असल्यामुळं जरा घव्हा डुकराला थोडंसं आडूसा होऊ शकतो याचा पण खूप तुम्हाला फायदा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ दहा मिनटाचा होत चालला आहे आणि काळजीपूर्वक पेरणी करा पेरणी करत असताना बैलांना वगैरे शिव्या देऊ नका घरच्यांसोबत चिडचिड करू नका शांत पद्धतीने आणि व्यवस्थित पेरणी करा धरणी आईची ओटी भरून पूजा करून पेरणीला सुरुवात करावी असं हे पूर्वजाचं शास्त्र आहे आपल्यावर जेवढे तुम्ही चिडचिड करतान जेवढे भांडणं करतान जेवढे बैलावर राग काढतान तर त्याचे परिणाम पुढं पिकावर दिसून येत असतात कारण की आपल्या बाल्यशिशूला जसे संस्कार आपण लहानपणापासून घालू तसे पुढं त्याच्यावाले संस्कार आपल्याला बघायला मिळतात तसंच असतं कोणत्या पण पिकाचं पिकावर संस्कार करायला शिका पिकाशी बोलायला शिका पीक आपल्या पीक आपल्याशी संवाद करू शकतं पीक आपल्याशी बोलू शकतं असं भरपूर मी अनुभवलेलं माझ्या जीवनामध्ये शेतकरी मित्रांनो कांगाला अंगाला काटा येते कारण की पिकाला ज्या अवस्थामध्ये जे लागतं ते पीक आपल्याला सांगतं नत्र कमी पडं पिवळं पडणार परत हे कमी पडत पाने पाणी वगैरे गळणार पोसाच्या अवस्थामध्ये चिमल्यासारखं जर झालं तर त्याला पोटॅश कमी पडणार ह्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत ह्या गोष्टीचं निरीक्षण आपण केलं पाहिजे तरच शेतकरी नैसर्गिक शेतीमध्ये समृद्ध होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि हे एवढं डीपमध्ये एवढं कळकळीची विनंती हे कोणीच सांगत नाही शेतकरी मित्रांनो आजकाल त्यामुळं बघण्याच्या अवस्थामध्ये सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की एक दिव्यांग शेतकरी तुम्हाला वारंवार मदतीचा हात करतोय आणि मला मनातून अशी इच्छा आहे की माझा शेतकरी नैसर्गिक शेतीमध्ये तज्ज्ञ झाला पाहिजे कुठंही फॉट कंपन्यामध्ये सेंद्रिय कंपन्याच्या अडक्यामध्ये अडकायला नाही पाहिजे स्वावलंबी व्हा स्वतःचं मेडिकल स्टोअर स्वतः तयार करा शेतीला लागणारं आणि हिमतीने उभा राहा खसून जाऊ नका शेतकरी मित्रांनो तुमचा मित्र आज दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून सर्व परिवारांना माझ्या मना मनापासून शुभेच्छा आणि व्हिडिओला स्टॉप करतो जय गोमाता जय जवान जय किसान रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो